नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय आपलं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत, फॉर्च्युनेटली एक चान्स आलेला आहे, त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवण्याचा विचार केला. सो ही इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर मला ठेवता येईल असं मला वाटलं. आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय कराल आणि आय होप तुम्हाला बरंच काही याच्यातनं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, जुन्या गाड्यांमध्ये म्हणजे जुन्या बुलेट्समध्ये ज्या बुलेट्स प्री यू सी म्हणजे यू सी इंजिन्सच्या आधीच्या ज्या बुलेट्स होत्या, भले त्या एव्हीएल इंजिन असून दे किंवा सी आय इंजिन असून दे, कुठलंही इंजिन असून दे, ज्या गाड्यांमध्ये इन शॉर्ट मला सांगायचं म्हणजे असं आहे की ज्या गाड्यांमध्ये ऑइल पाईप जो आहे, बेंजो पाईप जो आहे किंवा ऑइल सप्लाय करणारा जो रॉकरला सप्लाय करणारा जो पाईप आहे, ज्या गाड्यांना एक्सटर्नल आहे, त्या गाड्यांबद्दलची ही आज माहिती आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे सांगायचं की हा जो व्हिडिओ आहे हा स्मोकबद्दल आहे, म्हणजेच जो गाडीतनं धूर येतो तो का येतो आणि तो कसा ओळखायचा, आणि धुराचे सुद्धा प्रकार आहेत भरपूर, त्यामुळे कुठला धूर बेसिकली तो येतो हेही तुम्हाला समजलं पाहिजे. कारण जर चुकीचा धुराचा, कारण त्याच्या रंगावरती हे सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. जर तुम्हाला धूर ओळखण्याची जर तुम्ही तिथं चूक केली बेसिकली, तर तुम्ही असं नको व्हायला की इंजिन ओपन करून बसलेले आहात. तर मित्रांनो, ज्या वेळेला स्टीम टाईप म्हणजे तुम्ही कुकर जो असतो, कुकर चालू केल्यानंतर त्याच्यातनं जो धूर येतो, त्याच्यातनं जी स्टीम येते, वाफ येते, त्यात तो जर कंडिशन आलेली असेल गाडीमध्ये, ती जर कंडिशन आलेली असेल तर गाडी तुमची परफेक्ट आहे, टेन्शन घेऊ नका. त्याला कंडेन्सेशन म्हणतात. हा स्मोकमध्ये प्रकार बेसिकली येत नाही, पण आपल्याला असं वाटतं की काय धूर येतोय म्हणजे गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येतो, तसं नाही आहे. जर तो डिस्पर्स होतोय म्हणजे ती वाफ जर इमिडिएटली अशी तिथल्या तिथे गायब होत असेल, तर तो धूर वाफ आहे असं समजावं. किंवा एक्झॉस्टला तुम्ही हात लावून बघितला किंवा हात जवळ जरी ठेवला एक्झॉस्टच्या, आणि तिथे जर तुम्हाला पाणी असं म्हणजे मॉइश्चर कंटेंट तुम्हाला जर हाताला वाटलं, तर समजून घ्या की ती वाफ आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. दुसरा धूर येतो ब्लॅक कलरचा, म्हणजे काळ्या कलरचा धूर त्याच वेळेला येतो ज्या वेळेला तुमचं कार्बोरेटर सेटिंग चुकलेलं असतं किंवा एअर फिल्टर चोक असतो. कारण त्याच्यामध्ये फ्युल जे असतं ते रिच झालेलं आहे, तुमचं स्टोशोमेट्रिक रेशो जो असतो तो चुकलेला आहे, फ्युल जे आहे ते रिच झालेलं आहे, त्याच्यामुळेच गाडीमध्ये धूर येतो. दुसरी गोष्ट, काळा धूर आणण्याचा एक अजून एक चान्स असतो ज्या वेळेला तुम्ही स्वतः गाडी खूपच हाय आर पी एमला रेज करताय. मित्रांनो, खूप वेळा बघितलेलं आहे की गाडी खूपच हाय आर पी एमला जेव्हा तुम्ही रेज करता त्याच्यामध्ये स्मोक येतो. तर लक्षात ठेवा, गाडीमध्ये रेव लिमिटर असतो, म्हणजे तुमची टी सी आय युनिट किंवा सी डी आय युनिट्स किंवा डेल्को जे असतात ते एक लिमिटपर्यंतच आर पी एम वाढवू शकतात, त्याच्यानंतर ते आर पी एम वाढवू शकत नाहीत कारण ते कट ऑफ करतात. त्याची सर्किटच तशी असते तर ते कट ऑफ करतात, त्याला म्हणतात रेव लिमिटर. रेव लिमिटर कशाला दिलेला आहे, तर इंजिन जळू नये म्हणून, म्हणजे इंजिन सेफ राहावं तुमचं म्हणूनच त्याला रेव लिमिटर दिलेला असतो. सो त्यावेळेला काय करतं, इंजिन जेव्हा कट ऑफ होतं त्यावेळेला फ्युल जे आहे ते जळत नाही, आणि न जळलेलं फ्युल तुम्हाला जेव्हा एक्झॉस्टमधनं हाय आर पी एमला दिसतं तेव्हा तुम्हाला असं वाटतं की गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तो ब्लॉक रिलेटेड तर बिलकुल नाही आहे किंवा हेड रिलेटेड बिलकुल नाही आहे, तो रेव लिमिटरचा एक पॉईंट असतो आणि गाडीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. नॉर्मल कंडिशनला जर तुम्हाला ब्लॅक स्मोक दिसला तर समजून घ्यायचं तुमचं कार्बोरेटर सेटिंग चुकीचं आहे, पण तरीसुद्धा हेड किंवा ब्लॉकचा संबंध नाही, हा इंजिनचा इंटरनल मॅटर नाही होत. परंतु तुम्हाला जो धूर ऑइलचा जो धूर असतो तो पांढरा असतो आणि त्याला एक वास असतो. त्याच्यामध्ये जर लिक्विड कूल्ड गाडी असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये कूलंट असेल, त्या गाडीच्या धुरामध्ये जर वास असेल, एक स्पेसिफिक वास येतो कूलंटचा, जर वास असेल तर समजून घ्यायचं की हेड गॅस्केट किंवा कुठेतरी कूलंट लीक होतं आहे इंजिनमध्ये, जे इंजिन ऑइलमध्ये मिक्स झालेलं आहे. पण जर नुसतं तुम्हाला धूर दिसला, पांढरा धूर दिसला जो जात नाही आहे, तो तिथल्या तिथंच राहतो आहे, त्याचे ढग राहत आहेत जवळच गाडीच्या, तर समजून घ्यायचं गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. पण मग तो प्रॉब्लेम एक्झॅक्टली कुठं आहे, एक टेंटेटिव्ह सांगतोय मी, असं नाही म्हणतं की 100% तो डायग्नोस्टिक आहे. पण काय होतं, जनरली आपण धूर म्हटल्यानंतर डायरेक्टली इंजिन ओपन करून मोकळे होतो, तसं नाही आहे. इंजिन मोकळं म्हणजे इंजिन उघडण्याची सुद्धा एक पद्धत असते. धूर कुठून येतोय, कुठल्या पॉईंटमुळे येतोय, त्याची ओळखण्याची एक पद्धत असते. तर तीच पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. फॉर्च्युनेटली आपल्याकडे एक CI 350 म्हणजे कास्ट आयन इंजिन जे आहे 350 cc, ते आपल्याकडं ती गाडी आलेली आहे काही कामासर, इनफॅक्ट त्याच कामाच्या संदर्भात आलेलं आहे, म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्याचं डायग्नोस्टिक तुम्हाला कसं करायचं आहे. खूपच सिम्पल ट्रिक आहे मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवा, इंजिन इमिडिएटली ओपन नाही करायचं, पहिले त्याचं डायग्नोस्टिक करायचं. तर मित्रांनो, ही क्लास ओल्ड कास्ट आयन 350 आहे. जी प्रोसिजर मी आत्ता तुम्हाला दाखवणार आहे ती कॉमन प्रोसिजर आहे
कास्ट आयन 350, कास्ट आयन 500, सिटी बाइक किंवा तुमची 535 लाइटनिंग किंवा एव्हीएल 350 म्हणजे मॅजिस्मो 350, ए 350, एलबी 350, एलबी 500 किंवा मॅजिस्मो 500, या सगळ्या ज्या गाड्या आहेत बेसिकली या सगळ्या गाड्यांमध्ये फक्त दोनच इंजिन आहेत, एक तर एव्हीएल इंजिन आहे आणि एक कास्ट आयन आहे. त्याच्यामध्ये फक्त सीसीचा डिफरन्स आहे आणि दोन तीन टर्म्स फक्त वेगळे असल्यामुळे असं वाटतं की इंजिन्स काही वेगळे असेल. तर बेसिकली सगळ्या इंजिनमध्ये फक्त दोनच इंजिन आहेत, एक आहे कास्ट आयन इंजिन आणि दुसरा आहे एव्हीएल इंजिन, म्हणजेच त्याला लीन बन आपण म्हणतो. आता या गाडीमध्ये स्मोक येतोय, आपण गाडी चालू करून बघूया म्हणजे तुम्हाला मी दाखवेन एक्झॅक्टली. मी कॅमेरा सेट करतो. एक्झॉस्ट चालू ठेवलेला आहे म्हणजे जो दूर आहे तो बऱ्यापैकी बाहेर जाईल. बघू शकताय धूर खूप झालेला आहे, हा डिस्पर्स होत नाहीये. हा खूपच दूर आहे. तर मित्रांनो, पहिले ऑइल, आता तुम्ही बघितलं स्मोक आलेला आहे, ऑफकोर्स धूर येतोय, म्हणजे कुठं ना कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण तो काय आहे? खूप सिंपल ट्रिक्स आहे. पहिली गोष्ट तुम्ही हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही इंजिन ऑइल ओव्हरफिल तर नाही केलेलं ना. इंजिन ऑइल जर जास्त टाकलं तरी सुद्धा स्मोक येतो. त्याचं रिझन असं असतं की इथे एक ट्रान्सफर पोर्ट आहे मेन चेंबरमधनं, क्रँक केसची जी आहे मेन चेंबर, तर त्या चेंबरमधनं ऑइल समकडे, म्हणजे हा आहे ऑइल रिझर्वायर, हा जो आहे ऑइल रिझर्व, त्याच्यासाठी एक ट्रान्सफर पोर्ट दिलेला आहे. जर तुम्ही ओव्हरफिल केलं तर सर्क्युलेशनच्या ऐवजी तो ट्रान्सफर पोर्टमधनं रिटर्न ऑइल जातं इंजिन चेंबरला, म्हणजे मेन क्रँक चेंबरला. जर तशी कंडिशन झाली तर पिस्टन रिंग्स, म्हणजे ऑइल रिंग जी आहे, ते खूपच ऑइल वरती शिफ्ट करतं चेंबरमध्ये, मेन कंबिशन चेंबरला, आणि त्याच्यामुळे ऑइल जे आहे ते बर्न व्हायला लागतं. त्यामुळे पहिले हे चेक करायचं आहे की ऑइल लेवल तर जास्त नाही आहे. ऑइल लेवल पहिले चेक करून घ्यायची आहे. डायग्नोस्टिक करताना तुम्ही इंजिन खोलू नका मित्रांनो, नाही तर डायरेक्ट इंजिन खोला. सो ही ट्विस्ट टाईप आहे, काही याच्यामध्ये थ्रेडिंग टाईप आहे. इंजिन ऑइल पुसून घ्यायचं व्यवस्थित आणि परत एकदा डीप करून चेक करायचं आहे की इंजिन ऑइल जास्त तर नाही आहे ना. तर इंजिन ऑइल लेवल तुम्ही बघताय अजिबात वरती नाही आहे. तर इंजिन ऑइल अजिबात वरती नाही आहे, ही हाय आहे आणि ही लो लेवल आहे. तर एच पर्यंत आहे म्हणजे हाय आहे, म्हणजे इंजिन ऑइलची जी लेवल आहे ती परफेक्ट आहे, ती ओव्हरफिल नाही आहे. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता प्रॉब्लेम असा असू शकतो, आफ्टर 2000 जर म्हणजे 2000 नंतरच्या ज्या गाड्या डेव्हलप झाल्या तर त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशनमध्ये त्यांनी इथे एक सील दिलं होतं क्रँकला. जर ते सील गेलेलं असेल तरीसुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यामध्ये नाही आहे, कारण ही 93 मॉडेल आहे, याच्यामध्ये ऑइल सील, क्रँकला ऑइल सील इथे नाही आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुमच्या क्रँकमधला एनआरव्ही खराब होतो, क्रँक शाफ्टला सेंटरला एक होल आहे जर तुम्ही बघितलं असं, तर त्या होलमध्ये एंडला एक एनआरव्ही आहे, नॉन रिटर्न व्हॅल्व, म्हणजे एक स्प्रिंग आणि बॉल असतो. जर तो खराब झाला असेल तर ऑइल कंटिन्युअस आतमध्ये क्रँक चेंबरला जाऊ शकतं. तर तो एनआरव्ही खराब झाला असेल तरीसुद्धा स्मोक येऊ शकतो. तर आता आपल्याला हे चेक करायचं आहे की गाईड जे आहेत, व्हॅल्व गाईड्स जे आहेत, ते खराब झालेले आहेत की नाही आहे. तुम्हाला व्हाईट स्पॉट दिसत आहेत, तर हार्ड वॉटर बेसिकली म्हणजे याच्यात केमिकल मारले, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे की कोविडमुळे मेटलवरती खूप वेळ आणि 3 दिवस साधारण व्हायरसचा इफेक्ट आहे, त्याच्यामुळं सॅनिटायझेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे गाड्या विदाऊट सॅनिटायझेशन आपल्या वर्कशॉपला आपण एंट्री करून घेत नाही, पण त्याला काही इलाज नाही आहे, हे एनिवेज पॉलिशिंगमध्ये निघून जाईल.
थिअरी पार्ट मी याच्यात घेणार आहे. ऑफकोर्स तुम्हाला दाखवावं लागेल कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ते व्यवस्थित इन्फॉर्मेशन समजणार नाही. पण मी तुम्हाला पहिले प्रॅक्टिकल करून दाखवतो. पहिले म्हणजे याची गाईड चेक करायची, बिना इंजिन ओपन करता तुम्हाला गाईड चेक करता आलं पाहिजे. त्याची एक ट्रिक आहे, फार सिम्पल ट्रिक आहे. आता तुम्ही बघितलं गाडीमध्ये गाडीतनं खूप स्मोक येतोय, तर आपण पहिले काय करणार आहे की बेंजो बोल्ट म्हणजे एक बेंजो जो आहे तुमचा इनलेटचा तो आपण ओपन करणार. बिना इंजिन ओपन करता आपण हे सगळं चेक करतोय, लक्षात ठेवा. काय होतं, शक्यतो आपला एक क्वेश्चन असतो की खर्च किती होईल. मित्रांनो लक्षात ठेवा, खर्च एनिवेज होणार आहे, पण तो किती कमी करता येईल हे आपण बघू शकतो. पण हे आत्ता सांगू शकत नाही किती होणार, कारण जोपर्यंत तुम्ही डायग्नोस्टिकच करत नाही तोपर्यंत खर्च सांगूच शकत नाही. त्याच्यात सुद्धा काय होतं की आपण जोपर्यंत हेड, आता हे मी प्रायमरी डायग्नोस्टिकमध्ये, सेकंडरी डायग्नोस्टिक हेड खोलल्याशिवाय होणारच नाही आहे. तर प्रायमरीमध्ये ॲटलिस्ट आपल्याला एक अंदाज येतो की हा चान्सेस आहेत. तर एक बेंजो बोर्ड काढायचं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला एक मग धरून ठेवायचा आहे. म्हणजे ऑइल सप्लाय जो आहे इनलेट वॉलला देण्याच्या ऐवजी, थोड्या वेळाने केल्याने काही प्रॉब्लेम होत नाही, गाडी काही सीज होणार नाही आणि आपण रेस पण करणार नाही आहे. तर ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला ऑइल कलेक्शन जे आहे ते मगमध्ये करायचं आहे. म्हणजे ऑइल सप्लाय जो आहे तो टेम्पररी थांबवायचा आहे डायग्नोस्टिक पुरता, इनलेट वॉलला ऑइल जाऊन नाही द्यायचं. ठीक आहे, तर ही एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. काही प्रॉब्लेम होत नाही आणि हे केल्यानंतर म्हणजे इथे धरल्यानंतर तुम्हाला मागे चेक करायचे. ऑइल थांबलंय का नाही थांबलंय, स्मोक अजूनही येत आहे. आपण इथे ऑइल कलेक्ट करतोय, याचा अर्थ ऑइल सप्लाय इनलेटला बंद केला तरी सुद्धा स्मोक बंद होत नाहीये. तर मित्रांनो इनलेट जो आपण खोलला होता बेंजो तो परत लावायचा आहे, तो उघडा नाही ठेवायचा आहे. ऑफकोर्स त्यानंतर सेम प्रोसिजर अप्लाय करायची एक्झॉस्ट साठी, इनलेट बंद करायचं आणि एक्झॉस्ट ओपन करायचं आहे. एक्झॉस्ट आपण ओपन केलेला आहे, जोपर्यंत याच्यामध्ये ऑइल आहे, आता इथला ऑइल आपण डिस्कनेक्ट जरी केलेलं असलं तरी थोडं इथं ऑइल असलं त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ स्मूथ दिसेल, पण नंतर तो कमी व्हायला लागतो. जर तो कमी झाला तर समजायचं
एग्जॉस्ट गाइड मध्ये फॉल्ट आहे, सेम प्रोसिजर, परत गाडी स्टार्ट करायची, एग्जॉस्ट मधनं एग्जॉस्ट वॉल गाईडचा आपण काढलेला आहे बरोबर, ऑइल आता येत आहे, आता आपण स्मोक येत आहे का बघूया। मित्रांनो स्मोक येणं बंद झालेलं आहे, म्हणजेच 99% डायग्नोस्टिक मध्ये हे समजून येते की वॉल गाईड जो आहे, एक्झॉस्ट जो वॉल गाईड आहे त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे। तर याचा अर्थ तुम्हाला फक्त एक्झॉस्ट वॉलचा जो गाईड आहे त्याच्यावर काम करायला लागणार आहे। आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मेंजो उघडून चेक केलं की ऑइल लिकेज तिथून गाईडमधनं होतं आहे की नाही होतं आहे, त्याची अजून एक पद्धत आहे की तुमचं पर्टिक्युलरली सपोज मला एकदम एक्झॅक्ट काढायचं म्हटलं अजूनही, तरी अजून एक त्याचा पर्याय म्हणजे असा असतो की स्पार्क प्लग जो आहे त्याच्यावरनं पण तुम्हाला समजू शकतं की व्हॅल्व जे गाईड आहे ती लीक आहे की नाही, पण स्पार्क प्लग काढल्यानंतर फक्त इनलेट जो हे आहे व्हॅल्व गाईड आहे त्याच्याबद्दलच आपण सांगू शकतो, एक्झॉस्ट बद्दल नाही। कारण जर इनलेटमध्ये लिकेज असेल तर स्पार्क प्लगच्या थ्रेडवरती ऑइल येण्याचे चान्सेस जास्त असतात, जर एक्झॉस्ट लीक असेल तर त्याच्यामध्ये इश्यू काय होतो की चान्सेस असे असतात की इकडे कार्बन कधीच चढणार नाही कोणावरती, पिस्टनच्या टॉपवरती म्हणजे पिस्टनच्या टॉपला कार्बन कधी चढणार नाही, त्याचं रिझन असं असतं एक्झॉस्टमध्ये जेव्हा लिकेज होतं तेव्हा ते चेंबरमध्ये न उतरतं तेव्हा ते एक्झॉस्टला जाणार आहे, ते कधीही चेंबरमध्ये उतरू शकत नाही कारण एक्झॉस्ट हे बाहेर फेकतं। सो ऑइल जे आहे हे सायलेन्सरला जाणार ना की चेंबरला। आता आपण जरी कन्फर्म केलं असलं की एक्झॉस्टमध्ये याचे इश्यू आहे तरी आपण आता इनलेट पण इश्यू आहे का मायन्यूटली जरी असला तरी तो चेक करू, कारण एकदा आपण हेड खोललं तर असं नको व्हायला की फक्त एक्झॉस्ट केला आणि अरे इनलेटमध्ये पण प्रॉब्लेम निघाला, तर तुम्ही चेकिंग करताना सगळ्या अँगलनी चेक करणं जरुरी आहे। तर आपण स्पार्क प्लग खोलून बघूया, आय होप तुम्हाला दिसतंय थ्रेडवरती ऑइल आलेलं आहे, याचा अर्थ इथे पण प्रॉब्लेम आहे पण इथे कमी असणार आहे, इथे सर्वात जास्त आहे कारण इकडे जे ऑइल लीक होतं आहे हे खूप स्लोली होतं आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसताना फार कमी दिसतं, जेव्हा इकडे मेजर येतं तेव्हा ते एकदमच जास्त होतं आणि याचं सिपेज जेव्हा तुम्ही गाडी डेड करता। अच्छा हे पण एक इम्पॉर्टंट असतं की एक जेव्हा तुमची गाडी चालू असते तेव्हा दूर कमी येतो, पण गाडी जेव्हा चालू नसते जेव्हा तुम्ही रात्रीतनं सकाळी चालू करता तेव्हा तर प्रॉब्लेम काय होतो की ऑइल जे आहे हे खालती सिपेज होतं, मी तुम्हाला हेडमध्ये पण दाखवून देईन, हे नाही दुसरं आपण खोललेलं, तर हा जो फॉल्ट आहे हा तुम्हाला दिसू शकतो की इथे थ्रेडवरती पण ऑइल आलेलं आहे। तर मित्रांनो ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठे चालू होतो, ऑइल लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे व्हॅल्व गाईडमधनं जेव्हा ऑइल लीक होतं तेव्हा एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे चालू होतो, तर तुम्ही बघू शकता हा आहे एक्झॉस्ट व्हॅल्व, राईट, हा आहे त्याचा गाईड, जेव्हा हा स्टेम गाईडमध्ये या गाईडमध्ये जेव्हा प्ले येतो तेव्हा ऑइल जे इथे आलेलं असतं तिथून ते ऑइल इथून सिपेज होतं यानी की इथून लिकेज होतं, वाल जेव्हा खालतीवरती होतात त्यावेळेला ऑइल जे आहे हे वाल बरोबर स्टेम बरोबर हे खालती उतरलं जातं म्हणूनच ऑइल लिकेज होतं जे चेंबरमध्ये उतरतं, इथे चेंबरमध्ये उतरतं, त्याच्यासाठी गाईड जे आहे हे तुमचं परफेक्ट असलं पाहिजे। जुन्या गाड्यांमध्ये इथे स्टेमसील्स नव्हते तर याला स्टेमसील्स म्हणतात, तर हे जे स्टेमसील्स आहेत ते इथे बसवायचे, जर तुमचे गाईड जुन्या टाईपचे असतील तर त्याच्यावरती स्टेमसील्स बसणार नाहीत,
तर तुम्ही जेव्हा मशिनिस्टला देता जेव्हा कामाला तेव्हा त्याला सांगायचं आहे स्पेसिफिकली की मला स्टेमसेल्स बसवायचे. हे स्टेमसेल्स एक इम्पॉर्टंट काम करतं, ऑइल जे आहे हे लिकेज होऊन देत नाही. त्यामुळे स्टेमसेल्स तुम्हाला जर बसवायचे असतील तर त्याच्या हिशोबाने त्याचे गाईड असले पाहिजेत. हे स्टेमसेल्स त्याच्यावर लावले तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे जरी प्ले आला गाईडमध्ये आणि व्हॅल्वमध्ये तरी सुद्धा हे स्टेमसेल्स ऑइल आतमध्ये सीपेज होऊन देत नाही. हे मिसगाईड करत नाही, कारण जनरली जसं मी म्हटलं पहिले पण की मिसगाईड करू शकतं की इंजिन स्मोक येतो याच्यात ब्लॉक पिस्टन डायरेक्टली गेला असं जरुरी नसतं. स्टेमसेल्स जरी नुसते गेले तरी स्मोक येऊ शकतो. त्याच्यामुळे नुसता स्टेमसेल्सचा प्रॉब्लेम असला तरी असं करून घेऊ नका की माझ्या स्टेमसेल्स गेले पण मी कम्प्लीट इंजिनच डाऊन केलं आणि रिपेअर केलं, तर तसं नाही आहे. तर ह्यातला प्ले जो आहे हा इम्पॉर्टंट आहे, हा चेक करायचा आहे. त्याच्यावरतीच तुमचं डायग्नोस्टिक असलं पाहिजे. जर तुमचं हेड परफेक्ट असेल तर त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ही ब्लॉक चेक करणे. ब्लॉक तुम्ही बोरगेजवर चेक करू शकता किंवा ऑइल फिल्मिंग चेक करू शकता. माझा त्याबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी मी बहुतेक करून पोस्ट केलेला आहे, परंतु याच्यामध्ये मी परत एकदा पोस्ट करणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. जुन्या गाड्यांमध्ये स्टेमचा साईज जो होता तो छोटा होता, त्याच्यावरती स्टेम कॅप्स होत्या. तुम्ही इम्प्रोवाइज कंडिशनमध्ये, कारण 2001-2002 नंतर कंपनीने चेंजेस आणले, हा जो स्टेम होता वाल्व स्टेम तो वाढवला आणि इथे तुम्हाला स्टेम वाल्व कॅप टाकण्याची जरूरत नव्हती. नवीन गाड्यांमध्ये जे इम्प्रोवाइजेशन आलं होतं त्यावेळेला स्टँडर्ड 350 किंवा कास्ट आयर्न इंजिन्समध्ये, तर त्यावेळेला पहिले गाईडला स्टेमसेल्स नव्हते आणि व्हॅल्व्स छोटे होते आणि त्याला स्टेम कॅप होत्या. इम्प्रोवाइज कंडिशनमध्ये गाईड्स वेगळे आले, त्याला स्टेमसेल तुम्ही टाकू शकत होते. व्हॉल्व थोडेसे वेगळे आले, त्याच्यामध्ये स्टेम कॅप्स जे होते ते काढून टाकायचे. तुम्ही इम्प्रोवाइज कंडिशनला गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स जास्त राहतील, कारण तुम्हाला स्टेम सील पण लावता येतात आणि ऑइल लिकेज हे आहे कमी राहील याच्यामध्ये. सो त्याच्याप्रमाणे तुम्ही जर इम्प्रोवाइजेशन या जुन्या हेडमध्ये जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ते करू शकता. हे मशीन्सचं काम आहे, मशीन्स ही गोष्ट प्रॉपरली तुम्हाला फिटमेंट जे आहे मशीनिस्ट इन द सेन्स तुमचा लेथवाला जो काम आहे करून देतो. तुम्ही नंतर त्याचं क्लिनिंग वगैरे करून तुम्ही फिटमेंट करू शकता. मित्रांनो, हे हेड आहे जे आता मी काढलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथे आरटीव्ही लावलेलं आहे. इथे आरटीव्ही लावायचं नाही आहे, कम्प्लिटली ड्राय टाकायचं आहे. जर तुम्हाला लिकेजचा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही समजून घ्यायचं, एकतर हेड गॅस्केट फॉल्टी आहे किंवा हेड जे आहे हे वॉर्पेज म्हणजे बेंड झालेला आहे. तर इथला जो पार्ट आहे हा जो तुम्हाला दिसतो ज्याच्यावरती हेड गॅस्केट बसते, ते तुम्हाला स्किमिंग करून घ्यायचं किंवा शेव्हिंग करून घ्यायचं. मशिनिस्टकडे तुम्ही हे हेड दिलं तर तो व्यवस्थित मशीनिंग करून तुम्हाला हेड जे आहे हे शेव्हिंग करून देऊ शकतो. सिरियस गोष्ट आहे, छोटी जरी असली तरी खूपच सिरियस गोष्ट आहे. तरी मित्रांनो लक्षात ठेवा, कुठल्याही कंडिशनमध्ये याला कुठलंही ॲडेसिव्ह नाही लावायचं. तर मित्रांनो, याचं व्हॅल्व लीक टेस्ट कशी घ्यायची ही ॲक्च्युली सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना माहिती, तरीसुद्धा मी दाखवून देणार आहे या व्हिडिओमध्ये. पण त्याचा इम्पॉर्टंट भाग दुसरा असा आहे की व्हॉल्व लीक जो होतो तो जेव्हा तुम्ही चेक करता तो गॅस रिलेटेड असतो. म्हणजे एक्झॉस्टमधनं व्हॉल्व लीक आहे का इनलेटमध्ये, जेव्हा पेट्रोल म्हणजे फ्युअल मिक्सचर जे आहे ते चेंबरमध्ये येताना ते रिटर्न तर जात नाही आहे ना, म्हणजे सीटच्या इथे लीकेज आहे का आपण चेक करतो. म्हणजेच तो एरिया आहे हा, इथे तुम्ही व्हॉल्व लीक चेक करता पेट्रोल टाकून, कारण इथून फ्युल वगैरे बाहेर येतं सगळं मान्य आहे. पण त्याच्या दुसरी बाजू पण चेक करायची की जेव्हा ऑइल लीक होणार असेल तर इथून पेट्रोल येणार. जर इथून पेट्रोल नाही आलं तर समजायचं ऑइल लीक नाही आहे. आता ही इनलेट बाजू आहे आणि एक्झॉस्ट बाजू आहे. आपल्याला पहिला प्रॉब्लेम सापडला होता, एक्झॉस्टमध्ये इश्यू आहे आणि इनलेटमध्ये स्लाइटली चालू आहे. बरोबर आहे, एक्झॉस्टमध्ये ऑलरेडी आहे. आता ही जी गोष्ट आहे ती आपण पहिले चेक करूया की एक्झॉस्टमध्ये पेट्रोल येते का नाही येते. तर त्याच्यासाठी तुम्हाला हेड जे आहे हे उलट पण तिरकं ठेवायला लागेल. ऑफकोर्स मी गॅस लीक पण चेक करणारच आहे. जर पेट्रोल इथून लीक झालं तर समजून घ्यायचं व्हॅल्वचे गाईड पण उडलेले आहेत. आता एक्झॉस्टमधनं जेव्हा तुम्ही पेट्रोल टाकणार आहात तो ऑफकोर्स इथून येणारच आहे, कारण इथे ओपन आहे.
खूप मायन्यूट असं लिकेज आलेलं आहे कॅमेरामध्ये, तुम्हाला दिसेल याची गॅरंटी नाही, कारण खूप फाईन एकदम लिकेज आहे, फार मुश्किल आहे दिसणं. पेट्रोल पडल्यामुळे थर्माकोल मेल्ट होतो, इथून लीक होत आहे आता. तर हा लीक दिसतोय. आता आपण सीट तर ओके आहे, सीट मध्ये प्रॉब्लेम नाही आहे, सीट ओके आहे. केमिकल रिएक्शन पेट्रोलची थर्माकोल वरती. मी आता इनलेट मध्ये फ्यूल टाकलेला आहे. इनलेट सीटला लीक आहे. परंतु इनलेटला इकडून ऍक्च्युअली सीपेज दिसत नाहीये, खूप फाईन असं दिसणार आहे तुम्हाला कॅमेरामध्ये, मला आय एम सॉरी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. सो माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जेव्हा हेड चेक करता हेड जेव्हा चेक करता तेव्हा फ्यूल टेस्ट घेणं जरुरी आहे आणि इथलं लिकेज बघणं जरुरी आहे, तोच त्याचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता जसं आपण हेड चेक केलेलं आहे की हेडमध्ये ऑइल लिकेज आपल्याला दिसते, तसंच तुम्हाला ब्लॉक पण चेक करता येणार आहे मशीन्सला देण्याच्या आधी किंवा मशीनला देण्याच्या आधी. ऑफकोर्स मशीन्सला दिल्यानंतर बोअर गेजमध्ये पण ही गोष्ट समजून येते किंवा दिसून येते की बोअर वाढलेलं आहे. पण तुम्हाला जर इन हाऊस वर्कशॉपमध्ये तुमचे चेक करायचं असेल तर त्याला एक ट्रिक अशी आहे की पिस्टन जो आहे तो वरती घ्यायचा आहे, स्लाइटली त्याच्यावरती इंजिन ऑइल टाकून ठेवायचं आहे. मी रॅम खालती घेतो, तर जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती ऑइल टाकता तेव्हा किक मारून बघायची आहे, तेव्हा किक मारून बघायची आहे आणि सिलेंडरवरती कुठेही फिल्मिंग नको यायला. जे ओघळ येतात ते ठीक आहेत, पण कुठेही खालती जेव्हा पिस्टन जातो त्यावेळेला यायला नकोय. जर हे फिल्मिंग नाही आलं तर समजायचं तुमचा ब्लॉक चांगला आहे. दुसरी गोष्ट, रिंग्स जरी चुकीच्या लागल्या तरी स्मोक येऊ शकतो, कारण ओपन एंड जो असतो ऑइल रिंगचा किंवा सगळ्या रिंग्सचा, जर तो सगळ्याच ठिकाणी लाईनवर आला तरी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही बघू शकताय ऑइल सीपेज एवढं झालेलं आहे की एक्झॉस्टमध्ये पण ते ॲक्युमुलेट झालेलं आहे,
जरी गाड़ी रिपेयर झाली तरी चांसेस आहे थोड़ाफार स्मोक येईल कारण त्याच्यामध्ये ऑइल आहे आता। मित्रांनो लक्षात घ्या रिंग्स ची प्लेसमेंट चुकलेली आहे, एक तर रिंग फिरले असले किंवा लावताना चुकलेले आहेत। गजन पिनच्या वरती सेकंड रिंगचं ओपनिंग आलेलं आहे, फर्स्ट रिंग जी आहे टॉप रिंग तिची पोझिशन बरोबर आहे आणि ऑइल रिंगचं ओपनिंग पण गजन पिनच्या इथे आलेली आहे, तर हे चुकीची प्लेसमेंट आहे। ही इकडं असली पाहिजे, ही या साईडला फर्स्ट बरोबर आलेली आहे आणि जी सेकंड आहे तिचं ओपनिंग इथे असलं पाहिजे। सो इथे मेजर दोन फॉल्ट सापडले की पिस्टन रिंग चुकीच्या लागल्यात आणि वाल गाईड्समध्ये इश्यू। मित्रांनो तुम्ही इथे बघू शकताय आता व्हिडिओमध्ये की धूर कम्प्लिटली गेलेला आहे, टोटली गेलेला आहे। थोडासा दिसू शकतो कॅमेऱ्यात नाही तुम्हाला दिसणार, परंतु असू शकतो कारण जसं मी तुम्हाला दाखवलं एका ह्या व्हिडिओमध्ये की सायलेन्सरमध्ये खूपच ऑइलचं जे ॲक्युमुलेशन आहे ते खूप ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे ते स्लोली स्लोली प्रोसेसमध्ये आल्यानंतर ते निघून जाणार आहे। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल, आय होप तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन घेतलं मिळाली असेल।